नमस्कार। राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातली थंडी कमी झाली आहे। अनेक भागात सकाळी धुकं पडत असून कोकण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान होतंय। आज किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडच्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झाला असून राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। यातच अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होणार असल्यानं वायव्य आणि मध्य भारतातल्या राज्यांमध्ये विजा मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। सोमवारी राजस्थानच्या चूर इथे देशाचा सपाट भूभागावरचं निच्चांकी 3.4° सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। महाराष्ट्राच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली असून राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान हे 14 ते 22 अंशांच्या दरम्यान होतं तर कमाल तापमान हे 27 ते 35 अंशांदरम्यान आहे। सोमवारी उत्तर महाराष्ट्रातल्या निफाड इथे राज्यातलं निच्चांकी 9° सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी आणि शुक्रवारी धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। यासोबतच या व्हिडिओमध्ये त्या सांगूयात हवामानाविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर।